उन्हाळ्याचे दिवस. उन्हाळ्यातली संध्याकाळ होती. गट्टू आणि चिंकी त्यांचे मित्र गुड्डी आणि बंटी सोबत मैदानात फुटबॉल खेळत असतात. धे चिंकी, बॉल लवकर माझ्याकडे पास कर. हे घे गट्टू. चिंकी फुटबॉल ला एक जोरात किक मारते, पण बंटी मध्येच तो बॉल अडवतो. चांगला प्रयत्न होता चिंकी, पण हा बॉल तर आता माझा आहे. दे बंटी, बॉल मला पास कर. हे घे गुड्डी. अरे ते बघा, कुल्फी वाले काका आले. सगळी मुलं आपला खेळ सोडून कुल्फी खाण्यासाठी तिकडे पळतात. कुल्फी घेऊन सगळे जण पुन्हा मैदानात जाऊन बसतात आणि आपली कुल्फी एन्जॉय करतात. किती गार आणि गोड आहे ही कुल्फी, तर खूपच मस्त आहे. खाऊन खूप मजा झाली. हो खरच, सगळा थकवा दूर झाला. आणि ही खाल्ल्यानंतर अजिबात उकडत नाहीये ना. हो एकदम बरोबर म्हटलंस गुड्डी. सगळी मुलं त्यांची कुल्फी एन्जॉय करतात आणि मग ते आपापल्या घरी निघून जातात. घरी जाताच गट्टू आणि चिंकी आईला शोधू लागतात. आई 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 कुठेस तू? मुलांनो, मी स्वयंपाकघरात आहे. जा जाऊन लवकर हातपाय धुवून या. मी तुमच्यासाठी मस्त गारगार आंबे चिरतीये. अरे वा आई, आम्ही येतोच हातपाय धुवून. मग गट्टू आणि चिंकी हातपाय धुवून पटकन बाहेर येतात आणि टीव्ही पाहत पाहत थंडगार आंब्यांचा आनंद घेतात. रूम मध्ये कूलरही सुरू होता आणि गट्टू आणि चिंकी कूलरच्या समोर आळीपाळीने बसत होते. वा किती गोड आणि रसाळ आंबे आहेत ना चिंकी. हो गट्टू, तू एकदम बरोबर बोललास. हे आंबे तर खूपच गोड आहेत. अच्छा चल बाजूला हो, आता कूलर समोर बसायची पाळी माझी आहे. शेवटचे फक्त 2 मिनिट ना गट्टू, मग मी बाजूला होते. ओहो लवकर अटप चिंकी, मला ही कूलरची गारगार हवा खायची आहे. ये गट्टू आता तुझी पाळी, येऊन बस आता कूलर समोर. वा काय मस्त आहे, उन्हाळ्याच्या दिवसात कूलर समोर बसून असे गारगार आंबे खाण्याची मजाच काही वेगळी आहे. गट्टू आणि चिंकी जोरजोरात हसू लागतात. संध्याकाळी खूप उकडत होत आणि गट्टू आणि चिंकीला खूप घामही येत होता. त्यापासून वाचण्यासाठी आईला ते स्विमिंग पूल मध्ये पाणी भरायला सांगतात. आई तू आमच्या स्विमिंग पूल मध्ये पाणी भरून दे ना. बघ ना किती जास्त उकडतंय. स्विमिंग पूल मध्ये आंघोळ केल्यावर आम्हाला मस्त वाटेल. हो आई प्लीज लवकर स्विमिंग पूल मध्ये पाणी भरून दे ना, मला तर हा उकाडा सहनच होत नाहीये. हो हो मुलांनो का नाही, मी आताच स्विमिंग पूल आणते. मग आई लगेच स्विमिंग पूल तयार करते आणि मग गट्टू आणि चिंकी स्विमिंग ड्रेस घालून स्विमिंग पूल मध्ये उडी मारतात. वा मजा आली, किती गारगार पाणी आहे स्विमिंग पूल मध्ये. आह असं वाटतंय जसं उकाडा दूरच झालाय. गट्टू स्विमिंग पूलची मजा घेतच होता की चिंकी आपल्या वॉटर गनने गट्टूवर निशाणा साधते. अरे चिंकी हे काय केलंस तू? मजा आली बेटा गट्टू, बघ ही आहे माझी सुपर गन जी उकाडा दूर करते. हो खूप मस्त आहे तुझी गन. अशा प्रकारे बराच वेळ गट्टू आणि चिंकी स्विमिंग पूलची मजा लुटतात आणि आई देखील मुलांना असं खेळताना पाहून आनंदित होते. थोड्या वेळाने आई दोघांना आवाज देते. गट्टू चिंकी चला आता स्विमिंग पूल मधून बाहेर या, आता जास्त वेळ पाण्यात बसू नका. तसही संध्याकाळ झालीये आणि रात्र होतीये. मग गट्टू आणि चिंकी पूल मधून बाहेर येतात आणि कपडे बदलायला जातात. कपडे बदलून आपल्या घराच्या बाल्कनीत बसून बाबांच्या येण्याची दोघे जण वाट पाहत असतात. रात्र झाली होती आणि आकाश अगदी स्वच्छ होतं. उन्हाळ्यात रात्रीचे तारे अतिशय स्वच्छ आणि छान दिसतात. गट्टू आणि चिंकी त्या ताऱ्यांना पाहत होते, तेवढ्यात बाबा येतात. अरे वा बाळांनो, माझी वाट बघत होतात की काय दोघं? हो बाबा मग काय. हो बाबा आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अच्छा अच्छा. मग गट्टू धावतच जाऊन बाबांसाठी एक ग्लास पाणी भरून घेऊन येतो. हे घ्या बाबा पाणी प्या, तुम्ही थकले असाल ना. हो थकलो तर खूप आहे बाळा, बाहेर खूप गर्मी आहे. बर मला सांगा आज तुम्ही दोघांनी काय काय केलं? आम्ही तर आज कुल्फी खाल्ली आणि गुड्डी आणि बंटी सोबत खूप खेळलो. हो आणि आम्ही गारगार कुल्फी आणि गोड गोड आंबेही खाल्ले. मग आम्ही स्विमिंग पूल मध्ये खेळलो. आजचा दिवस खूप मस्त होता बाबा. अरे वा
ही तर खरंच आनंदाची गोष्ट आहे. ऐकून असं वाटतंय की तुम्ही दोघांनी खूप मजा केलीये. सगळे या बरं, आपण सोबत जेवण करूया. चला मुलांनू, आई आपल्याला खायला बोलवतीये. तेव्हा सगळा परिवार एकत्रित बसून जेवण करतो तेव्हा बाबांचं लक्ष चिंकीकडे जातं. ती आपल्या प्लेटमधून खिरा, काकडी आणि टोमॅटो बाजूला काढत होती. चिंकी बेटा, हे काय करतेस तू? सॅलड का खात नाहीयेस? बाबा, हे मला अजिबात आवडत नाही, मला नाही खायचं आहे. चिंकी, तुला माहितीये का की उन्हाळ्यात खिरा, काकडी, टोमॅटो आपल्या तब्येतीसाठी किती चांगलं असतं ते? उन्हाळ्यात आपल्या शरीरातलं पाणी फार लवकर कमी होतं आणि आपल्या शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते. त्यामुळे आपल्याला अशा फळ आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत ज्यात खूप पाणी असेल. या खिरा आणि टोमॅटोमध्ये खूप पाणी असतं, त्यामुळे हे आपल्या शरीरातील पाण्याची गरज पूर्ण करतं. त्यामुळे उन्हाळ्यात सॅलड नक्कीच खाल्लं पाहिजे. हो चिंकी, बाबा एकदम बरोबर बोलतायत. अच्छा आई, ठीक आहे बाबा, मला समजलं. आता मी रोज काकडी आणि टमाटर खाणार. मग चिंकी अगदी छान आपलं सगळं जेवण जेवते आणि सगळेजण आपापलं जेवण करून एकत्रित टीव्ही बघत असतात. त्यानंतर आई सगळ्यांसाठी मँगो शेक बनवून आणते. वा वाई, मँगो शेक, मजा आली. अरे वा, आज तर डेझर्ट मध्ये मँगो शेक आहे, क्या बात है. याला म्हणतात ना असली डेझर्ट. चला बात झाल्या गप्पा, आपण सगळे मँगो शेक पिऊया. वा ही काय टेस्टी आहे शेक, मजा आली खरच. खरच उन्हाळ्यात आंब्यापेक्षा मस्त काही असूच शकत नाही. हो मुलांनो, हा मँगो शेक तर खूपच टेस्टी आहे. आई, तू आम्हाला उद्याही मँगो शेक करून दे, आणि परवा सुद्धा, आणि तेरवा सुद्धा, रोज उन्हाळा संपेपर्यंत. गट्टूचं बोलणं ऐकून सगळे जण हसू लागतात आणि गट्टूही त्यांच्या सोबत हसू लागतो. हो हो मुलांनो, का नाही, मी रोज तुम्हाला असेच टेस्टी मँगो शेक बनवून प्यायला देईन, ठीक आहे? जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा.